हमीभाव योजनेचा वापर राजकीय हत्यारासारखा केला जात असल्याचं समोर आलंय. सरकार उत्पादित शेतमालापैकी फक्त 6% शेतमाल खरेदी करतं आणि त्याचा फायदा केवळ 7 राज्यांनाच होतो अशी धक्कादायक माहिती SBI अहवालातून समोर आली आहे. आणखी एक धक्कादायक बाब म्हणजे या योजनेचा महाराष्ट्राला फायदाच होत नसल्याचं स्पष्ट झालंय. हमीभाव योजना शेतकरी हिताची आहे, मात्र राजकीय पक्ष आपल्या सोयीनुसार वापर करतात. केंद्र सरकार 22 पिकांना हमीभाव जाहीर करतं, त्यापैकी फक्त 6 ते 7 पिकांचीच हमीभावानं खरेदी होते. पंजाब, हरियाणा, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार, तेलंगणा आणि ओडिशा या राज्यांना हमीभाव खरेदीचा सर्वाधिक फायदा होतो असंही अहवालामध्ये म्हटलेलं आहे. देशामध्ये महागाईनं 16 महिन्यांचा उच्चांक गाठलाय. अन्नधान्य, भाजीपाला आणि अन्य वस्तूंच्या किमतींमध्ये वाढ झाल्यानं जूनमध्ये घाऊक महागाईचा दर 16 महिन्यांच्या उच्चांकी 3.36% पोहोचलेला आहे. दादरच्या भाजी मार्केटमधून या संदर्भात आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मनोज कुलकर्णी यांनी. मुंबईत सध्या भाजीपाल्यांचे दर चांगलेच वाढलेले पाहायला मिळत आहेत. मी आहे आता दादर भाजी मार्केटमध्ये आणि या ठिकाणी बघू शकतो हे जे दादरचं भाजी मार्केट आहे, महत्त्वाचं मार्केट आहे आणि या ठिकाणावरूनच मुंबईतल्या अनेक भागामध्ये जे चिल्लर विक्रेते आहेत त्यांना भाजी विक्रेसाठी घेऊन जात असतात आणि मग याच ठिकाणावरून ते सगळे जे घाऊक व्यापारी असतात. गेल्या काही दिवसापासून मुंबईत भाज्यांचे दर वाढत आहेत, कमी जास्त होत आहेत. भाव वाढले म्हणजे काय, सरकारने जे महिलांसाठी 1500 केलेत ना बहीण योजना, ती बंद करावी आणि हे सगळे भाव कमी करावे. केव्हापर्यंत हे भाव कमी होऊ शकतात? हा, अनुभवानुसार. हा हा, हप्ता 10 दिन, हप्ता दिन के बाद कम हो जाएगा. एकंदरीतच पुढच्या काही 8 ते 10 दिवसामध्ये पुन्हा नवीन भाजीपाल्याचा पुरवठा होईल आणि त्यावेळेस हे दर सुद्धा थोडेफार कमी होण्याची शक्यता व्यापारी जे आहेत ते सांगत आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट सनीसा, मनोज कुलकर्णी, G24 मुंबई. यानंतर घेऊयात पीक पाण्याच्या बातम्यांचा वेगवान आढावा. राज्यामध्ये जुलैच्या पहिल्या 15 दिवसातच पावसाने दमदार हजेरी लावली आहे. यंदा सरासरीच्या 15% जास्त पाऊस झालाय. जुलै महिन्यात मध्य महाराष्ट्रामध्ये सरासरीच्या 22% अधिक पाऊस पडलाय. 1 जून ते 15 जुलै या काळामध्ये राज्यात सरासरी 360 मिलीमीटर पाऊस पडतो. यंदा मात्र 415 मिलीमीटर पाऊस झालाय. कोकण विभागामध्ये जुलैमध्ये झालेल्या पावसानं सरासरी भरून काढली आहे. तरीही विदर्भ, सातारा, नंदुरबार, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यामध्ये अद्यापही दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे. अकोल्यामध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. तर या पावसामुळे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या काटेपूर्णा धरणाच्या पाणी पातळीमध्ये वाढ होती आहे. दरम्यान खोळंबलेली 25% पेरणी पावसामुळे पूर्ण होणार आहे. बातमी जळगावमधून आहे. जळगावात जोरदार पाऊस सुरू आहे. जळगावमध्ये तब्बल 81 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर नशिराबाद महसूल मंडळामध्ये सर्वाधिक 117 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. अनेक ठिकाणी नदी नाल्यांना पूर आला आहे. शेती पाण्याखाली गेली आहे. मुसळधार पावसामुळे खरीपांचं, इतर पिकांचं देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. जोरदार पावसामुळे काही ठिकाणी रस्ते वाहून गेले, त्यामुळे 2 ते 3 गावांचा संपर्क तुटला आहे. मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्यानं शेतातील पिकंही दिसेनाशी झाली आहेत. हिंगोली तालुक्यामध्ये मध्यरात्री झालेल्या पावसामुळे लोहरा सिंचन तलाव फुटलाय. दिग्रज वाणी गावच्या खालच्या भागातील या तलावामध्ये सिंचनासाठी पाणी साठवलं जातं. मात्र मुसळधार पावसाने तलावाची भिंत फुटली आणि पाणी आसपासच्या गावात शिरलंय. या पाण्यामुळे शेकडो हेक्टर पिकांचं नुकसान झालंय. शेती खरडून गेली आहे. विद्युत तारा, रोहित्रही कोलमडून पडली आहेत. काही जणांच्या घरामध्ये पाणी शिरल्यानं संसारोपयोगी साहित्य भिजलंय. वर्ध्यात झालेल्या पावसाने वर्ध्याच्या ग्रामीण भागामध्ये जोरदार पाऊस झाला. या पावसानं सावंगी मेघमधल्या लोकवस्तीमध्ये पाणी शिरलंय. रस्ते चिखलाने भरलेत. यावर तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. जालन्यामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरू आहे. पीक विमा कंपनीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी या आंदोलनातून करण्यात येते. जानेफळ पंडित या गावामध्ये हे अन्नत्याग आंदोलन सुरू आहे. सोलापूर जिल्हा खरीपाच्या पेरणीमध्ये राज्यात अव्वल ठरला आहे. जिल्ह्यामध्ये 408,000 हेक्टरवर पेरणी करण्यात आली आहे. यंदा मागील वर्षापेक्षा 140% जास्त पेरणी खरीपाच्या पेरण्या झाली आहे. तर राज्यामध्ये आतापर्यंत 225,000 हेक्टरपर्यंत पेरणी पूर्ण करण्यात आली आहे. याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अभिषेक आदेप्पा यांनी.
सोलापूर जिल्ह्यात यंदा पावसानं चांगलीच हजेरी लावली आहे, त्यामुळे जवळपास खरीपाच्या 140% पेरण्या या पूर्ण झालेल्या आहेत. आपण पाहतोय वेळेत पाऊस झाल्यामुळं पेरण्या देखील वेळेत झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते. त्यातही आनंदाची गोष्ट म्हणजे संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये खरीपाच्या पेरणीमध्ये सोलापूर जिल्ह्याचा हा अव्वल क्रमांक लागलेला आहे. सोलापूर जिल्ह्यात आभाळ जरी येत असलं तरी म्हणावं तसा पाऊस हा झालेला नाही, त्यामुळं दमदार पाऊस व्हावा इतकीच माफक अपेक्षा शेतकरी राजाकडून व्यक्त केली जाते. अभिषेक अदेप्पा, झी मीडिया, सोलापूर.